नमस्कार, किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओ मध्ये टमाटरचे लोणचं करू, त्याकरता साहित्य बघू। पिकलेले टमाटर अर्धा किलो, लसूण एक गाठा, चिंच चार पाच बोटके, तिखट दीड चमचा, मीठ एक चमचा, हळद पाव चमचा, मोहरीची डाळ एक चमचा, मेथीची पूड अर्धा चमचा, मोहरी एक चमचा, साखर अर्धा चमचा, तेल एक वाटी। टमाटरचे लोणचं करण्याची कृती बघू। अगोदर टमाटर स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतले। टमाटरचे लोणचं करण्याकरता छान लालसर कडक टमाटर घ्यावे। टमाटरचे दोन भाग करते, मुखी काढून घेते व मोठे मोठे काप करते। मोठे मोठे काप केले की लोणच्यामध्ये छान वाटतात। पूर्ण काप करून झाले, गॅसवर पातेले ठेवले, त्यात टमाटर घालते व वाफ येऊ देते। वाफ येण्याकरता झाकण ठेवते। अगोदर चिंच धुवून भिजत घातली, त्याचा कोळ काढते। नवीन चिंच असल्यास नवीन चिंच घ्यावी, जुनी चिंच असल्यामुळे काळपट दिसते। तोपर्यंत टमाटरला वाफ येईल। चिंच कोळून घेते, चिंचेमुळे टमाटरच्या लोणच्याला चव छान येते। कोळ काढून घेतला, टमाटर बघू। टमाटरला वाफ येते आहे, दोन तीन वेळा वाफ येऊ देते। टमाटर शिजून राहिले, टमाटरला वाफ छान आली बघू शकता। त्यात चिंचेचा कोळ घालून मिक्स करते। टमाटर शिजून राहिले, त्यात तिखट घालते, मीठ, हळद, मोहरीच्या डाळीची पूड केली ती घालते, मेथीची पूड, सर्व साहित्य घातले, मिक्स करते। टमाटरला पाणी सुटले व चिंचेच्या कोळ्याचे पाणी आटू देते। एक गाठा लसूण ठेचून घेतला तो घालते, किंवा लसणाचे बारीक बारीक काप करून तेही घालू शकता। मिक्स करते, पाणी आटले, गॅस बंद करून झाकण झाकते। लोणच्याला फोडणी घालू। पातेल्यामध्ये वाटीभर तेल घालते, तेल तापले, मोहरी घालते, मोहरी तडतडली, तेल लोणच्यामध्ये थोडे थोडे घालून मिक्स करते, साखर घालते। फोडणी घालण्यापूर्वीही साखर घालू शकता। टमाटरचे लोणचं महिनाभर छान राहतं। झटपट आंबट गोड लोणचं तयार झालं।